हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। भुजबळांवर गुन्हा का नाही नोंदवला, सरकारला दंगली भडकावायच्या आहेत का, जरांगेंचा सरकारला सवाल। उद्याच्या कॅबिनेटमध्ये भुजबळांच्या वक्तव्यावर चर्चा होणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। ना पवार ना फडणवीस ना अजितदादा, मला कुणीच स्क्रिप्ट देत नाही, माझं स्क्रिप्ट शाहू फुले आंबेडकरांचं, भुजबळांचं रोहित पवारांना प्रत्युत्तर। तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये असा, पण ओबीसींच्या बाजूनेच बोला, ओबीसींसाठी बोला। वडेट्टीवारांच्या युटर्नच्या प्रश्नानंतर भुजबळांचं आवाहन। जालन्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषींची सीआयडीच्या अधीक्षकपदी बदली, जालन्यातील गोळीबार घटनेनंतर निलंबनाची होती मागणी। जालन्यातील एसपींची बदली हे लोकांना मारल्याचं बक्षीस असावं, जरांगेंची टीका। तर लोकांना मारल्याचं नव्हे, हे सहनशक्तीचं प्रमाणपत्र, भुजबळांचा पलटवार। ओबीसी नेते बबनराव तायवाडे मुख्यमंत्र्यांना भेटणार, तायवाडे मुंबईला रवाना, मराठा ओबीसी वादावर बैठकीला महत्व। खोटं का बोलता, माझ्याकडे आणखी 27 व्हिडिओ, कसिनोवरून संजय राऊतांचा बावनकुळेंना नाव न घेता इशारा। राऊत तुम्ही खरे मर्द असाल तर एक फोटो आणि एक व्हिडिओ दाखवाच, भाजप नेते मोहित कंबोज यांचं आव्हान। फक्त कलानगर नव्हे, पूर्ण मुंबई साफ करणार, मुंबईतील पाहणी दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटाला टोला। मुख्यमंत्र्यांचं कलानगरवर विशेष प्रेम, राऊतांचा टोला। तर कलानगरमध्ये काँग्रेस रूपी घाण, ती साफ करण्याचं मुख्यमंत्र्यांचं काम, शिरसाटांचं प्रत्युत्तर। अपात्रतेच्या सुनावणीमध्ये सुरात गुवाहाटीच्या खर्चावरून युक्तिवाद रंगला, सुनील प्रभूंचा आमदार भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप ऐकीव माहितीवर, जेठमलानी यांचा युक्तिवाद। तर माध्यमांमधल्या बातम्या चर्चेवरून वक्तव्य, सुनील प्रभूंचं वक्तव्य। नार्वेकरांना पाहिलं की दामिनी चित्रपटातील अॅडव्होकेट चड्ढा आठवतो, आणि सुनावणीच्या बातम्या ऐकल्या की तारीख पे तारीख डायलॉग आठवतो, सुषमा अंधारी यांचा खोचक टोला। अजित पवारांच्या आमदारांची आज संध्याकाळी देवगिरीवर बैठक, बैठकीमध्ये भुजबळांच्या भूमिकेवरून चर्चा होण्याची शक्यता। मराठवाड्याला पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा, उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीला 8.5 टीएमसी पाणी मिळणार, सुप्रीम कोर्टाकडून हायकोर्टाचा निर्णय कायम। 100 टँकर भाड्याने घेऊन रस्ते एक दिवसाआड धुणार, तर गरज पडल्यास मुंबईतील कंपनीशी करार करणार आणि कृत्रिम पाऊस पाडणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। ललित पाटीलला ससूनमध्ये ठेवण्यासाठी कारागृह अधीक्षकांचंच पत्र, बंदोबस्त नसल्याचं कारण देत 15 दिवस रुग्णालयामध्ये ठेवण्याचं पत्र, पत्रावर ललितच्या नावाचा स्पष्ट उल्लेख। केसीआर यांनी महाराष्ट्रात येण्याची स्वप्न पाहू नयेत, त्यांना आम्ही तेलंगणातच पॅक करणार, भाजपच्या प्रचार रॅलीमध्ये फडणवीसांचा बीआरएसवर निशाणा। यवतमाळ तालुक्यामधील यावली गावात पीक विम्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गट आक्रमक, विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला बेदम मारहाण करत तोंडाला काळं फासलं। राऊत अब्रू नुकसानी प्रकरणी माझगाव कोर्टाकडून नितेश राणेंच्या विरोधामध्ये वॉरंट, नितेश राणेंना कोर्टात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार, 15 डिसेंबरला पुढील सुनावणी। कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेचा आज निर्णय, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा करायची की नाही यासंदर्भात आज मराठा समाजाची पत्रकार परिषद। मेट्रो 3 डिसेंबर अखेर मुंबईकरांच्या सेवेत येण्याची शक्यता, मेट्रोचं काम अंतिम टप्प्यात, पहिला टप्पा आरे ते बीकेसी पर्यंत। उत्तर काशीमधील निर्माणाधीन बोगद्यामध्ये अडकलेल्या मजुरांना काल पहिल्यांदा अन्न पुरवठा, तब्बल 9 दिवसांनी खिचडी पाठवली। हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।